वळूयात पुढच्या बातमीकडे. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात तब्बल 3,700 जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. यावेळी सहभागी कंपन्यांच्या वतीनं संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड देखील करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान पार्थ पवार यांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत राज्यभरात रोजगार मेळावा आयोजित करण्याचं नियोजन केलं होतं. त्या अनुषंगानं बारामतीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याचं उद्घाटन बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि जय अजित पवार यांच्या हस्ते झालं. वेगवेगळ्या निमित्तानं फिरत असताना अनेक जण रोजगार नसल्यानं हतबल असल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या नामांकित कंपन्या सहभागी होत असल्याचं सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. आपल्याला माहिती आहे की अलीकडे प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा मी संबंध विभागामध्ये फिरायचो तर जिथे तिथे नोकरी आमच्यासाठी नोकरी लावा, आमच्यासाठी नोकऱ्या नाही आहेत, अनेक तरुण शिक्षित तरुण बेकार आहेत असं चित्र दिसत होतं. आणि याचमुळे आपल्याला माहिती आहे की पार्थ पवारांनी हे रोजगार मेळाव्याची संकल्पना पुढे आणली. आणि आजचा हा मेळावा हा चौथा मेळावा आहे. याच्या अगोदर उरण, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईमध्ये असे मेळावे झालेले आहेत. आणि आज आपण पाहत आहात की किती गरज आहे नोकरीची प्रत्येकाला. आज खेड्यातला गरीब तरुण त्यांच्या शिकण्याची सुद्धा त्याची ऐपत नसते, त्याच्यामुळे 10वी 12वी झालेले बेकार तरुण आपण खूप ठिकाणी फिरताना पाहतो. आणि म्हणजे ग्रॅज्युएट सुद्धा आजकाल लोकांना नोकऱ्या मिळत नाही. आजकाल आपण बघतोय की रोज ही कंपनी बंद झाली, ती कंपनी बंद झाली, अशा सगळ्या गोळामध्ये बेरोजगारीचा एवढा मोठा प्रचंड प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या अशा मेळाव्याने नक्कीच या तरुणांना नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत. आणि जेणेकरून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता येईल असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे तळागाळातल्या तरुणांपर्यंत 10वी नापास 12वी नापास किंवा 12वी पास ह्या पण विद्यार्थ्यांसाठी ज्या नोकऱ्या आहेत त्यासुद्धा इथे मिळणार आहेत. जवळजवळ 40 वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या इथे आलेल्या आहेत. इन्फोसिस, मुथूट फायनान्स, ॲक्सिस बँक आणि अशा प्रकारच्या अनेक कंपन्या इथे आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार ज्यांना जे लोकांची गरज आहे अशा लोकांना इथे रोजगार मिळणार आहे. आणि बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत चांगली संधी आहे असं मला वाटतं. आणि हा अतिशय चांगला उपक्रम राष्ट्रवादी पक्षातर्फे श्री पार्थ पवारांनी राबवलेला आहे. आपल्याला ह्या गर्दीवरच लक्षात येतं की किती गरज आहे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या नोकरीची. आणि मला असं वाटतं की इथल्या तळागाळातल्या तरुणांना खूप चांगली संधी आणि सोय याच्यामुळे झालेली आहे. या मेळाव्यात पार्थ पवार यांचे धाकटे बंधू जय पवार यांनीही हजेरी लावत सहभागी झालेल्या उमेदवारांच्या भेटी घेतल्या. मेळाव्यात 3,700 पेक्षाही जास्त उमेदवारांनी नोंदणी केली आहे. बेरोजगारीचं प्रमाण मोठं असल्यानं यापुढेही अशा मेळाव्याचं आयोजन केलं जाईल असं यावेळी जय पवार म्हणाले. मागच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस पार्थांचा मेन मुद्दा होता बेरोजगारी. मागचे 5 ते 6 वर्षात बेरोजगारी एवढं वाढलं आहे की पार्थांना त्याच्याबद्दल काहीतरी करायचं होतं. त्याच्यामुळे आज ही चौथी रोजगार मेळावा जो आहे तो बारामतीमध्ये ठेवलेला आहे. उद्या दौंडमध्ये असणार आहे. ह्याचं कारण काय आहे की पार्थांना सगळ्यांना मदत करायची, नुसतं मावळमध्ये नाही पण पूर्ण महाराष्ट्रात मदत करायची आहे. आज आमचे आतापर्यंत रजिस्टर्ड ॲप्लिकेशन्स आहेत 3,700 आणि कंपनीज जे आलेत एम्प्लॉय करायला त्याच्यामध्ये रिलायन्स आहे, झोमॅटो आहे, ॲमेझॉन आहे, तर सगळे बँक्स पण आहेत. ह्याच्याने काय जॉब्सचे जे ऑपॉर्च्युनिटीज आहे लोकांना खूप मिळतात. त्याच्यामुळे आम्ही हे आज इथं ठेवलं आहे आणि हे दरवर्षी करत राहणार आहे. आणि जितके पण स्टुडंट्सपर्यंत आम्ही पोचू शकू तिथपर्यंत आम्ही पोचणार.